तुळा राशी। नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रहांचा राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत। या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे, 5 फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे, 11 फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे, 13 फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये येणार आहे, 19 फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येणार आहे। मग ज्यावेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्याचा तुळा राशीच्या जातकांवरती काय परिणाम होईल? मित्रांनो, आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे व्हिडिओ आपल्यासाठी कशाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात हे आपण आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकतात। प्रथम स्थान तुळा राशी। स्वामी शुक्रदेवता हे चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे, तर प्रथम स्थानाला तनुस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि याला लग्नभाव असं म्हटलेलं आहे। मग या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता ज्यावेळेला चतुर्थ स्थानामध्ये जातो तसे बुद्धिमत्तेचं स्थान आहे। या महिन्यामध्ये स्वतः आपण घर घ्यावं, स्वतः आपली वास्तू निर्माण व्हावी, स्वतःची एखादी जागा असावी, स्वतःची एखादं वाहन असावं, अशी एक भावना मनामध्ये तयार होईल आणि त्या पूर्णत्वाच्या दृष्टीने तुळा राशीचे लोक म्हणजे तुम्ही स्वतः वाटचाल कराल। द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी मंगळदेवता चतुर्थात आहे। साहजिक आहे की स्वतःची प्रगती करायची म्हणजे लक्ष्मीची गरज आहे, पैशाची गरज आहे, आर्थिकतेची गरज आहे। ही गरज तुमची या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल। म्हणजेच काय, मनात जे आणलं ते सत्यात उतरण्याचा योग। गाडी घ्यायची होती, वाहन घ्यायचं होतं, घेतलं। जमीन घ्यायची होती, घेतली। याच पद्धतीनं परिवारासाठी मला किंवा माझ्या सुखासाठी काय गोष्टी घ्यायच्या आहेत, बऱ्याच लोकांची इच्छा असते ना की घरामध्ये आपण फर्निचर करूया, घरामध्ये आपण यावर्षी चांगलं फ्रीज घेतलं पाहिजे, चांगला TV घेतला पाहिजे, किंवा बऱ्याच स्त्रियांना हौस असते सोन्याच्या दागिन्यांची। ते सर्व योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळा राशीच्या लोकांचे पूर्ण होतील। तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान म्हणतो, या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे। मग पराक्रम स्थानाचा स्वामी ज्यावेळेला सप्तमात जातो, विवाहाचे योग, आपल्या विवाहामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी बजावत असेल तर आपली बहीण किंवा भाऊ। अजून यामध्ये कोणाची जर मदत होणार असेल तर आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी पाजारी लोकांनाही असं वाटतंय यांचा विवाह व्हावा, चांगला यांना पती मिळावा किंवा चांगली पत्नी मिळावी। म्हणजेच काय की आपल्या भाग्योदयाच्या दृष्टीने आपण जी वाटचाल करतोय यामध्ये आपल्या जवळचे लोक आपल्या बरोबर आहे याचा अनुभव आणि याचा प्रत्यय तुळा राशीचे लोक घेतील। चतुर्थ स्थानामध्ये शुक्र आणि मंगळ हे 2 ग्रह आणि स्वामी शनिदेवता पंचमात गेलेला आहे। आपण एखाद्या गावी राहतोय पण तालुक्याच्या गावी आपल्या मुलाला मुलीला शिक्षणाला ठेवायचं, तिथे तुम्ही एखादी वास्तू घेणार आहात, त्यासाठी तिथे एखादा फ्लॅट घेणार आहात, तिथे एखादी रूम घेणार आहात। म्हणजे काय, तर मनात जे ठरवलं होतं की यांच्या उच्च शिक्षणासाठी मला काहीतरी व्यवस्था करून ठेवायची आहे, पुढच्या दृष्टीनं काही निर्णय घ्यायचे आहेत, ते मी करू शकेल की नाही, तर ते तुम्ही या फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण करणार आहात। पंचमस्थान जिथे शनी महाराज विराजमान आहे, सूर्य आणि बुध हे 2 ग्रह येत आहे। म्हणजेच काय, बऱ्याच दिवसाचा संततीचा प्रलंबित असलेला प्रश्न, नवीन ज्यांचा विवाह झालेला आहे, 2-5 वर्ष झाले संतती होत नाही आहे, काही दैवी उपाय, काही वैद्यकीय उपाय, या मार्गानं तुम्ही पुढे जर जात राहिला तर या महिन्यात ती गुड न्यूज म्हणजे चांगली गोड बातमी येणार आहे की तुम्हाला संततीच्या बाबतीत पॉझिटिव्ह असा निर्णय इथे प्राप्त होईल।
आत्तापर्यंत केलेले डॉक्टरी उपाय यशदायी ठरतील, दैवी उपाय फलदायी ठरतील आपल्यासाठी. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा, तो त्यांच्यासाठी लाभदायक असेल. भगवान विष्णूंची सेवा करावी, विष्णूंच्या सहस्त्र नामावलीचं वाचन आपण करावं, संततीसाठी आपल्याला चांगलं ठरेल. उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिता दूर, जाल तुम्ही 100% शिक्षण पूर्ण होईल. बऱ्याच मुलांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होईल, याचा आनंद त्यांना असेल. षष्ठस्थान इथे मीन राशी आहे, स्वामी गुरुदेवता हा सप्तमात गेलेला आहे षष्टेश. ज्यावेळेला षष्टेश सप्तमामध्ये जातो मित्रांनो, आपला जोडीदार आहे ना, नोकरीवाला मिळतो, स्वतःच्या पायावर उभा असलेला मिळतो. जीवनामध्ये ज्यावेळेला तो आपल्या बरोबर येतो ना, ज्यावेळेला आपला विवाह होणार आहे ना, त्यावेळेला भाग्योदयाची परिसीमा असते. जीवनात आयुष्यात काही कमी आणि ऊन असं काही नसतंच, याचा अनुभव प्रत्येक तुळा राशीचे लोक घेतील. सप्तमामध्ये गुरु आहे, स्वामी मंगळ देवता हा चतुर्थामध्ये गेलेला आहे सप्तमेश. आईच्या नात्यातील मुलगी, आपल्या मावशीच्या ओळखीची असलेली एखादी मुलगी, मामाच्या ओळखीचा असलेला एखादा मुलगा, जोडीदार, हा या लोकांच्या माध्यमाने विवाह निश्चित होऊ शकतो. याचबरोबर तुम्ही आपल्या मातुल घरातील घराण्यातील काही आपले जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर काही व्यवसाय सुरू कराल, आणि विशेष म्हणजे तो व्यवसाय एवढा लाभदायक ठरेल, प्रगती देणारा, उत्कर्ष देणारा, भाग्योदय करणारा असेल. अष्टमस्थान इथे स्वामी जो शुक्रदेवता आहे तो चतुर्थात गेलेला अष्टमेश. पूर्वीचा बऱ्याच दिवसाचं प्रलंबित असलेला जमिनीचा जागेचा प्रश्न होता, पिढीजात परंपरेने आलेला, तो मार्गी लागत नव्हता. तो लागेल, तो तिढा सुटेल, आर्थिक स्थितीची प्राप्ती होईल आणि प्रगती होईल, याचा अनुभव प्रत्येक तुम्ही या महिन्यात घेऊ शकाल. भाग्यस्थानामध्ये मिथुन राशी आहे, आणि मग हा भाग्येश ग्रह बुध देवता पंचमात आहे. संततीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळेल, त्यांचं शिक्षण पूर्ण होईल, त्यांना नोकरी लागेल, आणि त्यांच्या प्रगतीचा उत्कर्षाचा आनंद तुम्ही स्वतः घेऊ शकाल. तुला राशीचे लोक किंवा जे शिकताय त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. जिथे कुठे नोकरी करत होता तिथे बढती मिळेल, जिथे कुठे खालच्या पोस्टवर काम होतं ते पुढच्या पोस्टवर होईल. ज्या क्षेत्रामध्ये आपण नोकरी करत आहात तिथेच तुमचं परीक्षा जर तुम्ही काही दिलेली असेल, कॉन्स्टेबल असेल तो PSI होऊ शकतो. म्हणजे काय तर अचानक आपल्याला भाग्याची साथ लाभणी, आणि बुद्धीच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर. दशमस्थानानं चांगलं पद आहे, प्रतिष्ठा आहे. एकादशस्थान ज्याला लाभस्थान म्हणतो, स्वामी सूर्यदेवता पंचमात आहे. आपल्या परिवारातील लोक आपल्याला मदत करणार आहे पुढे जाण्यासाठी. शिक्षणासाठी काही पैसे कमी पडत होते तर तुमचं शैक्षणिक लोन होईल, कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही, त्यामुळे तुम्ही परदेशात जाऊ शकाल. उच्च एज्युकेशन लोन आपण ज्याला म्हणतो आजकाल ते मिळेल. व्ययस्थान ज्याला मोक्षस्थान म्हणतो, स्वामी बुधदेवता पंचमात आहे. दूरदेशी प्रगती करण्याच्या दृष्टीने तुम्ही जाऊ शकाल, राहू शकाल, आर्थिक स्थिती उत्तम राहील. शिक्षणासाठी पैसा खर्च होणार आहे, आत्ता होऊ द्या, पण पुढे प्रगती पण तो देईल. शेती जे करताय, जे यावर्षी ते पीक घेत आहे, ते अतिशय लाभदायक ठरेल. कन्या राशीच्या लोकांना जशी फलं मिळतात तसेच तुळा राशीच्या लोकांना या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे काय, बुद्धीच्या जोरावरती. तुळा रास ही तसं पाहायला गेलं तर समतोल रास आहे, दोन्हींचा विचार करणारी आहे. परंतु या बुद्धीचा ही तुळा रास उपयोग आपल्या आयुष्यात करून घेईल आणि पुढे निघून जाईल. आपल्यासाठी शुभ रंग सोनेरी आहे, आपल्यासाठी शुभ अंक 7 आहे,
आपल्यासाठी शुभ दिवस 1 तारीख 2 तारीख 13 तारीख आणि 17 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 6 तारीख 7 तारीख आणि 12 तारीख आहे. आपल्यासाठी मंत्र देतो ओम क्रां केतवे नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.